नमस्कार, मी संजीव जाधव, अपर जिल्हाधिकारी सोलापूर। प्रशासनाच्या वतीने कारखानदारांच्या बाबतीत जिल्ह्यातील परिस्थितीबद्दल आपल्याला निवेदन करीत आहे। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यासाठी permission.midcindia.org या वेबसाईटवर ज्या उद्योजकांना परवानगी पाहिजे त्यांनी ह्या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करावायचा आहे। शासनाच्या निर्देशानुसार ज्या उद्योगजकांनी अर्ज केलेला आहे त्यापैकी 558 कारखान्यांना सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली आहे। त्यापैकी प्रत्यक्षात 338 कारखान्यांमध्ये कामकाज सुरू आहे व ह्या सर्व प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या कारखान्यांमध्ये 7178 कामगार सध्या कार्यरत आहेत। हे जे सुरू झालेले कारखाने आहेत त्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, मास्कची निर्मिती, सॅनिटायझरची निर्मिती, रासायनिक खते, बी बियाणे उत्पादन, औषध निर्मिती आदि इत्यादी कारखान्यांचा समावेश आहे। आम्ही सर्व कारखान्यांना जे सुरू झालेले आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्या कारखान्याच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्स ठेवणे, मास्कचा वापर करणे, हात धुणे, तसेच इतर जे सर्व गोष्टी COVID-19 प्रसार रोखण्यासाठी करावायच्या आहेत त्या सर्व गोष्टी उद्योजकांनी पाळावायच्या आहेत। जर ह्याबाबत उद्योजकांना अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आमचे जे अधिकारी आहेत DICचे अधिकारी BT यशवंते यांच्याशी संपर्क साधावायचा आहे। तसेच मी सोलापूरच्या नागरिकांना विनंती करतो व आवाहन करतो की सध्याच्या COVID-19 प्रसार रोखण्यासाठी त्यांनी घरातच जास्तीत जास्त थांबावे, आवश्यकता असेल तरच बाहेर पडायचं, नाहीतर बाहेर पडायची आवश्यकता नाही। मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग ह्या कन्सेप्टचा वापर करावा, वारंवार हात धुवावा व सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आजारी जण आहेत त्यांची काळजी घ्यावी। जर ज्येष्ठ नागरिक आणि तरुण एकत्र राहत असतील तर ज्येष्ठ नागरिकांचं विलगीकरण वेगळं ठेवावे, कोमॉर्बिडिटी असलेल्या नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, औषधं वेळोवेळी घ्यावी।